आता बातम्या हे खळबळजनक, पाहूयात सविस्तर। खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आलाय। गेल्या काही दिवसात भाऊंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करण्यात आली। आमदार बाबर यांची प्रकृती चांगली असून ते घरीच उपचार घेणार आहेत। कोरोनाच्या काळात आमदार बाबर यांनी प्रकृतीची तमा न बाळगता आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अविरत प्रयत्न केले। ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहतील, आपले आशीर्वाद प्रेम व सदिच्छा पाठीशी राहाव्यात अशी विनंती त्यांचे पुत्र सुहास अनिलराव बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकावरून केली। तर अनिल बाबर यांची कोरोनाची बातमी येते न येते तोपर्यंत सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा व तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता सर्वसामान्यांबरोबर नेते व अधिकाऱ्यांनाही कोरोनाने घेरलं आहे। आमदार सुमनताई पाटील यांचा कोरोना अहवाल हा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्याची माहिती असून जिल्ह्यात यामुळे प्रचंड खळबळ माजली। परंतु सर्वांची प्रकृती चिंताजनक नसून सर्वजण उपचार घेत आहेत। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।